शिंपी समाजाच्या वतीनं पुण्यातील जंगली महाराज रोडवरील हॉटेल सेंट्रल पार्क इथे वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला. याविषयीची माहिती प्रवीण क्षेत्रे आणि संजय नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातल्या शिंपी समाजातर्फे वधूवर मेळावा, नेत्रदान आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नामदेव समाजोन्नती परिषद आणि नामदेव शिंपी समाज मंदिर सासवड यांच्या संयुक्त विद्यमानं हे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या काळात शिंपी समाजाचे सप्तपदी वधूवर पालक परिचय मेळावा हॉटेल सेंटर पार्क जंगली महाराज रोड पुणे इथं आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती फतेचंद राका यांच्या हस्ते करण्यात येईल. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती एकनाथ सदावर्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून संतसिंग मोखा उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संजय नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी संजय नेवासकर, नामदेव समाजोन्नती परिषदेचा अध्यक्ष. नामदेव शिंपी समाज, नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव शिंपी समाज सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वधूवर मेळाव्याचं आयोजन 15 तारखेला केलं आहे. त्याच्याबद्दल आज पत्रकार परिषद आम्ही घेतली होते. या मेळाव्याचं आयोजन करताना पुणे शहरातील व पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील संपूर्ण नामदेव शिंपी समाजाचे व सर्व पोट जाती, शिंपी समाजातील पोट सर्व पोट जातींचा हा वधूवर मेळावा आम्ही घेतलेला आहे. हे एकाच छताखाली सर्व वधूवर एकत्र येऊन त्याला, त्यांच्या पालकांना व त्यांना त्याचा लाभ मिळावा, ह्या त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. नामदेव त्या दिवशी आम्ही नेत्र तपासणी, नेत्रदान शिबिर, तसंच आम्ही मोफत नेत्र चष्म्याचं वाटप करणार आहोत व अल्पदरामध्ये मोतोबिंदूचं ऑपरेशन सुद्धा करण्याची सोय ठेवलेली आहे. यावेळी प्रवीण क्षेत्रे, विक्रांत डोंगरे उपस्थित होते. या मेळाव्याबरोबरच नेत्रदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी आणि गरजूंना मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त ऍडव्होकेट ज्ञानेश्वर पाटसकर यांनी याविषयी माहिती दिली आहे. या मेळाव्याचा लाभ राज्यातील समाज बांधवांनी घ्यावा असं आवाहन नामदेव शिंपी समाज मंदिर सासवडचे अध्यक्ष गोविंद बोत्रे यांनी केलं. मेळावा वधूवर, घटस्फोटीत, विदूर, व्यंग इत्यादींसाठी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याची नोंदणी ऑनलाईन आणि मेळाव्याच्या ठिकाणी फॉर्म भरून सुद्धा करता येणार आहे. वधूवरांची माहिती संकेतस्थळावर सूची स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल असं मनोज मांढरे यांनी सांगितलं. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.